आज मी कोल्हापूरच्या इलेक्ट्रॉनिक्स प्रेस मीडियाच्या सर्व पत्रकारांचं राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने आभार व्यक्त करतो की आज मी 26व्या जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलो आहे. शाहू महाराजांचं गाव आहे जिथं आरक्षणाची प्रणिती होती. ओबीसीचं आंदोलन राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने 4 तारखेला आम्ही ठेवलेलं आहे आणि 4 ओबीसीला न्याय हक्क मिळावा म्हणून आज राष्ट्रीय समाज पक्षाने कोश्यारी साहेब गव्हर्नरांची भेट की तो भाजपच्या लोकांना प्रश्न विचारावा. ते माझ्या पक्षात नाहीत आता, समजलं का? माझी आणि भारतीय जनता पार्टीचे अलायन्स पार्टनर आहे, राष्ट्रीय समाज पक्षाचा प्रमुख या नात्यानं. आज मी ज्या ओबीसीच्या आंदोलनावर फोकस करतो आहे त्यासाठी मी आज आलेलो आहे. त्यांच्याबद्दल ते भाजपाचे कार्यकर्ते आहेत, त्यांच्याशी भाजपच्या लोकांना ह्याच्याबद्दल प्रश्न आपण विचारला. भाजपच्या असते किंवा एखाद्या राजकीय नेत्यानं असं बोलायला पाहिजे का? त्यांचं नाव घेऊन काय करायचं, काय गरज आहे का? त्यांच्या नो कॉम्प्लेंट फॉर दॅट सब्जेक्ट, एवढं फक्त माझं राष्ट्रीय समाज पक्षाचं मत आहे. दुसरं एक महत्त्वाचं, आम्ही आमचा पक्ष आज 2 आमदार आहेत, परत 25 होतील, परत काही खासदार होतील आणि त्यातून रासपाचं अंतिम ध्येय काय आहे तर आमचं दिल्ली आहे रासपाचं, परत जाणार नाही. जानकर साहेब PM म्हणून बघायला मिळतील. एक लक्षात ठेवा, जानकर नाही बनला तर रासपाचा कोणतरी कार्यकर्ता जाधवचा पोरगा तरी होईल PM, हे डेफिनेटली. ही भूमिका घेऊन ठेवा, रासपाचा PM बनावा ही अपेक्षा आहे. गेली आदरणीय रत्नाकर गुट्टे रासपाचे आमदार आणि बाळासाहेब दोडतील यांच्या नेतृत्वाखाली आणि 4 तारखेला प्रत्येक जिल्ह्याच्या कलेक्टर ऑफिसच्या तिथं पक्षाच्या वतीनं आंदोलन चक्काजाम आंदोलन होणार आहे. त्यासाठी आपल्या कोल्हापूरवासियांना सर्वांनाच करवीर नगरातल्या जनतेला मी अपील करण्यासाठी आलो की 4 तारखेला आपण जास्तीत जास्त लोकांनी त्या आंदोलनात सहभाग होऊन ओबीसीला न्याय देण्याच्या भूमिकेतून राष्ट्रीय समाज पक्षाला तन्मनधानानं सहयोग करावं हे आपल्या माध्यमातून कोल्हापूर करवीरवासियांना विनंती करण्यासाठी आज चालू आहे.